आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। होय, राज्य बँक घोटाळ्यामध्ये शरद पवार यांचा संबंध आहे असा खळबळजनक खुलासा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ईडीच्या चौकशीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वातावरण तापवलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक दावा केलाय। राज्य बँक घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्य बँकेत घोटाळा तर झालाच आहे, आर्थिक गुन्हे शाखेच्या FIR मध्ये शरद पवारांसह सर्वांची नावं आहेत। यामध्ये त्यांची भूमिका काय होती आणि कोणती कलमं लावली आहेत हेही लिहिलंय, त्यामुळे ईडीच्या चौकशीत शरद पवारांचं नाव असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। घोटाळ्याचा ऑडिट रिपोर्ट बघितला तर अनेक ठिकाणी सुस्थितीतील साखर कारखाने काही कारणांनी तोट्यात आणले आणि विकायला काढले, काही लोकांनी ते कवडीमोल दरानं विकत घेतले आणि आघाडी सरकारचा वापर करून बँकांनी देणी रद्द करून घेतली। हा घोटाळाच असून याचं कनेक्शन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आहे असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।